हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे नीता शिंदेस किचनमध्ये। तर आज मी बनवत आहे मॅगी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतले आहे 2 पॅकेट मॅगी। तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता। इथे मी घेतलेला आहे बारीक चिरून कांदा, हिरवी मिरची, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि 1 वाटीभर कोबी। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि पाणी। तर इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे। तेल व्यवस्थित तापले की आपण त्यात टाकणार आहोत 1/2 चमचा मोहरी। अर्धा चमचा जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यात आपण टाकूयात कापून घेतलेला कांदा, हिरवी मिरची। तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत, तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण हिरवी मिरचीने टेस्ट छान येते। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। मॅगी तशी सर्वांनाच बनवता येत असेल, पण तरीही पण मी रेसिपी टाकत आहे। या पद्धतीने पण करून बघा, आवडेल तुम्हाला। कांदा थोडासा परतून झाला की मी त्यात टाकत आहे टोमॅटो। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाजी टाकू शकतात, जसं की शिमला मिरची, वाटाणे, गाजर, जे आवडत असेल त्या भाज्या तुम्ही यात टाकू शकता। टोमॅटो थोडंसं नरम झालं की मी त्यात टाकत आहे कोबी। कोबी पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कोबी जर आवडत नसेल तुम्ही नाही टाकला तरी चालेल। पाच 1 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी त्यात टाकत आहे 1/2 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ। मीठ आपल्याला थोडंच टाकायचं आहे, कारण की जे मॅगीमधले टेस्ट मेकर असतात त्यात पण नमक असतं, मीठ असतं। मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला हा परतला, मी त्यात टाकत आहे थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झाली, मसाला छान परतून झालेला आहे। त्यात मी आता टाकत आहे 2 ग्लास पाणी। मॅगीला पाणी तसे कमीच लागते, त्यानुसार तुम्ही पाणी टाका। मी 2 पॅकेट घेतले आहे, त्यानुसार मी पाणी टाकत आहे। आता याला आपल्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण पॅकेट फोडून घेऊया। इथे मी दोन्ही पण पॅकेट फोडून घेत आहे। त्याचे मी 2 ते 3 तुकडे करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित टाकता येतील कढईमध्ये। खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला। बघा, इथे पाण्याला आपले उकळी आलेली आहे। आता मी त्यात टाकत आहे मॅगीमधले टेस्ट मेकर। दोन्ही पण टेस्ट मेकर आपण टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी हे पाणी 1 ते 2 मिनिट उकळून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या जर भाज्या थोड्याशा परतायच्या राहिल्या असतील तर त्या पण शिजून जातात, कच्च्या राहत नाहीत। तर मी आता त्यात टाकत आहे आपण तुकडे करून घेतलेले मॅगी नूडल्स। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तशी मॅगी आपली 2 मिनिटातच होते,
पण भाज्या वगैरे टाकून मसाला टाकून फोडणी देऊन जे आपण करतो ही रेसिपी तर त्याला वेळ लागतो. बघा आपली मॅगी शिजत आली आहे, खूप वेळ लागत नाही मॅगी टाकल्यानंतर त्यात शिजण्यासाठी. बघा किती छान आणि टेस्टी मॅगीला दिसतीये. तर इथे तयार आहे आपली मॅगी. तर कधीही भूक लागली तर नक्की बनवून खा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय बाय.